आणि आपल्याला पुरस्कार द्यायचं दादांचे विचार, जो दादांच्या विचाराने चालतो त्यांनाच पुरस्कार द्यायचा. त्यातला बच्चू कडू हा एक आमदार, एक सामान्य जनतेतनं निवडून आलेला, अपक्ष निवडून आलेला, आणि त्यांचे विचार आईंना भाभी म्हणतो. आज मराठी भाषेत हिंदी बोलणारे म्हणजे आज विदर्भातच आहे. मी भाभींचा मॅन आहे, मी भाभींना बोलतो. ते मी कधी भाईंना विचारलं ना भाऊ असंच आहे, हा मग भाभी भाभीला फोन करून सांगतो, म्हणजे आईंना मानणार. गेल्या वर्षी त्यांनी लिहून ठेवतो, भाऊ मी यावेळेस येणार. मग बच्चूकडून का दिला की गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती, कोणाचं कुठल्या गोष्टी, स्वतःच्या म्हणजे मित्रांच्या घरच्या आईवडिलांसाठी सोनं घाण ठेवून तो गोरगरिबांना मदत करणारा एक कार्यकर्ता. आज मंत्री झाला तरी साध्या वेशात आणि उच्चवर्णी राणी म्हण असणारा हा नेता, त्यांचा पुरस्कार आईंना विचारला, आई म्हणल्या त्यांना पुरस्कार देऊ. किशन भाऊ, नेहमीच आपलं आयोजन आणि नियोजन सर्व भव्य दिव्य असतं. संपूर्ण महाराष्ट्राला दिशाभूल आणि दिशा देणारं हे तुमचं कार्य संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी बघत आहे. दलित पॅंथरचा आज 49वा वाढदिवस आपल्या माध्यमातून ताईंच्या मार्गदर्शन या ठिकाणी संपन्न झाला. अनेक दिग्गज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते, पुरस्कार या ठिकाणी आपण दिला. काय सांगणार, कशा पद्धतीने हा कार्यक्रम आज संपन्न झाला? आज खरंच आम्हाला आनंदाचा दिवस आहे की आज ढसाळ साहेबना हा हे दुःख आयुष्यभर राहणार आहे, पण आमच्यावर आई आहे. आज आमच्या मल्लिकाताई नामदेव ढसाळ आमच्या नेत्या आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आज त्या आमच्याबरोबर आहेत. आणि आज आनंद उत्सव साजरा करण्यासाठी, दलित पंथरचे विचार गावोगावी खेडोखाडी गरिबांपर्यंत पोचवण्यासाठी आजचा वर्धापन दिवस होणं गरजेचा होता. आईंनी सूचना दिली, आमची एक मीटिंग झाली, आई म्हटलं की असं असं आपला वर्धापन दिवस पुण्या या मुक्कामी झाला पाहिजे. आणि अत्यंत कमी वेळामध्ये, कारण कोरोनाचं शेड्यूल आलं नव्हतं की किती वेळचा लॉकडाऊन किती वेळ असेल काय असेल, तर पुण्यात लॉकडाऊनचा शेड्यूल आला. मी आईंना फोन केला, आई पुण्यात 4 वाजेपर्यंत आपल्याला वेळ भेटू शकते. आणि हॉल सर्व बालगंधर्वपासून सर्व मोठे मोठे हॉल सर्व त्यांना शासनाने बंदी घातली, तर हॉल नाही म्हणलं. आईंना म्हणलं, आई मी घोरपडी माझा जन्मभूमी आहे, मी तिथं काही करू शकतो, कारण तिथं सर्व माझे ऐकणारी वर्ग आहे. आई म्हटलं घ्या घोरपडीत. मग तो झाल्यानंतर आईंनी सुशील कुमार शिंदे साहेबांशी आणि नाना पटोलेंशी आईचं बोलणं झालं होतं की बाबा ते तयार आहे. आईंना बरं वाटलं की बाबा ते आपल्या विचाराचे आहेत आणि आपले आहेत ते, आणि आपलं ऐकणारे आणि आपल्याला मदत करणारे लोक आहेत. मग आई आम्ही नाना पटोलेंची वेळ घेऊन आईंनी त्यांच्याशी आमची भेट झाली. नाना पटोले साहेबांनी एका झटक्यात म्हणले मी येतो, सुशील कुमार शिंदे साहेबांना फोन लावून आईंना दिला. ते कार्यक्रमाची तारीख वेळ काळ सगळं तिथं झाला. तर नाना पटोले साहेबांनी त्या एका आईच्या एका भेटीतच त्यांनी त्यांचे सगळे कार्यक्रम, 7 तारखेपासून त्यांनी जनआंदोलन चालू होतं, आक्रोश त्यांचे मोर्चे होते जे महागाईच्या विरोधात होते. पहिला सर्वप्रथम 7 तारखेला त्यांचा नागपूरला होता, नागपूरनंतर सगळं महाराष्ट्र दौरा. त्यांनी सर्व त्यांचे प्लॅन रद्द केले, 9 तारखेला पुण्यामध्ये आपण आंदोलन करायचं, पण त्याच्या आधी आपला वर्धापन दिवसाला वेळ द्यायचा. ते ठरल्यानंतर आईने आदेश दिला की बाबा आपल्यासाठी जर एवढं मोठं राष्ट्रीय पक्ष आपल्यासाठी जर काय त्यांनी नियमावली बदली करते तर काय हरकत नाही, तो भव्य दिवस झालाच पाहिजे. ज्यावेळेस आईचा आशीर्वाद आणि आईचा आदेश, मग आम्ही त्या कामाला लागलो. आपण पत्रकार परिषद घेऊन ते डिक्लेअर केलं आणि आपल्याला पुरस्कार द्यायचं दादांचे विचार, जो दादांच्या विचाराने चालतो त्यांनाच पुरस्कार द्यायचा. त्यातला बच्चू कडू हा एक आमदार, एक सामान्य जनतेतनं निवडून आलेला, अपक्ष निवडून आलेला, आणि त्यांचे विचार आईंना भाभी म्हणतो. आज मराठी भाषेत हिंदी बोलणारे म्हणजे आज विदर्भातच आहे. मी भाभींचा मॅन आहे, मी भाभींना बोलतो. ते मी कधी भाईंना विचारलं ना भाऊ असंच आहे, हा मग भाभी भाभीला फोन करून सांगतो, म्हणजे आईंना मानणार. गेल्या वर्षी त्यांनी लिहून ठेवतो, भाऊ मी यावेळेस येणार. मग बच्चूकडून का दिला की गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती, कोणाचं कुठल्या गोष्टी, स्वतःच्या म्हणजे मित्रांच्या घरच्या आईवडिलांसाठी सोनं घाण ठेवून तो गोरगरिबांना मदत करणारा एक कार्यकर्ता. आज मंत्री झाला तरी साध्या वेशात आणि उच्चवर्णी राणी म्हण असणारा हा नेता, त्यांचा पुरस्कार आईंना विचारला, आई म्हटलं त्यांना पुरस्कार देऊ. दुसरा पुरस्कार धन नाडगा एकदम मध्ये बल पैशानी बलवंत सगळ्यांनी बलवंत, पतंगराव कदमांचा मुलगा आज विश्वजित नामदार विश्वजित कदम, आज काही कुठल्या गोष्टीची कमी नव्हती, पण ज्यावेळेस सांगलीला इतका मोठा महापूर आला, कुठलाच त्यावेळेचं सरकार म्हणा कुठलाच माणूस ना इमानातून बघून चाललं होतं, पण हा विश्वजित पायाला भेगा पडून पायाला सगळ्यांना अशा ह्या खिपल्या झालत्या, प्लॅस्टिक बांधून गल्लोगल्ली आतमध्ये पार त्या गावागावामध्ये त्या शाळांमध्ये स्थलांतर करून बोटींमधून बोट स्वतःच्या खर्चाने स्वतःची पूर्ण भारतीय विद्यापीठची सगळ्या त्यांची टीम लावून कार्यकर्त्यांची टीम लावून स्वतः रस्त्यावर उतरून दिवस रात्र त्या गोरगरिबांना मदत करून त्यांचं पुनर्वसन करून दिलं. त्या आशीर्वादावरती त्या सांगलीच्या जनतेने त्यांना 1,65,000 महाराष्ट्र सर्वात अधिक मतदान निवडून आणलं. त्यांनी तिथंच शांत न राहता मंत्रिपद दिल्यानंतरही घरी न राहता महामारी कोरोना आल्यानंतर सांगली करोनामुक्त करणारा पहिला राज्यमंत्री, फक्त सांगलीपुरतं न करता कृषीमंत्री असल्यामुळे अन्नधान्य पुरवठा असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात अन्नधान्य सर्व गोरगरिबांना मोफत
प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक व्यक्तीला 3-3 किलोच्या हिशोबाने त्यांनी तो निर्णय मोठा लावला. शेतकऱ्यांसाठी सर्वांसाठी चांगला काम करणारा, आईंना विचारलं आई असं काम करण्याचं काय, आईने तोही आदेश दिला. ही दोनच दिग्गज आहेत जे समाजासाठी स्वतःहून स्वतःला झोकून काम करतात, त्यांना आपण दादांचा पॅंथररत्न पुरस्कार देऊ. पॅंथरच्या माध्यमातून आत्ताच्या काळात कोणत्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात? आत्तापर्यंत अशी कुठलीच समस्या नाही, कोण आले आणि तो खाली आत गेला आहे. तर इथून पुढं तर आईने तर आदेशच दिला आहे, गाव तिथं शाखा झाली पाहिजे. ज्या ज्या समस्या असतील आमच्यापर्यंत मांडायच्या, आई त्यावरती निर्णय घेतील. आणि मग कुठलंही सरकार असो, कुठलंही शासन असो, तिथून त्यांच्या अन्याय अत्याचार जिथं जिथं ज्यांच्यावर झाला आहे तो त्या अन्याय अत्याचार वाचा फोडायची आणि त्यांना ती जी मदत हवी ती आईंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय आर्थिक नेतृत्वाखाली पुरस्कार आपण दरवर्षी देणार आहात का? आणि जर पुरस्कार दरवर्षी देणार असेल त्याचे निकष काय असतील? आणि काय होतं, आम्ही 5 पुरस्कार प्रत्येक वर्षी ठेवतो, शैक्षणिक, नंतर मग साहित्यिक, आणि मग जे काही डॉक्टर वगैरे बाकीचे असतात जे खरंच काम करतात म्हणजे आरोग्य विभागामध्ये, जे आत्ता कोरोनामध्ये सर्वांनी केली, त्यांचे पुरस्कार आम्ही ऑलरेडी ठेवले होते. म्हणजे त्यांना मानपान सत्कार देऊन सन्मान समाजात करावा आईंच्या हस्ते, कारण त्यांनी तसं केलं होतं. आज तुम्ही डॉक्टर बघाल, त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आज कोरोनामुक्त पुन्हा केला आहे, महाराष्ट्र केलं आहे. पुण्यापुरतं तर बोलतो, आज पुण्यातली आज वर्धापन दिवस पुण्यात ठेवला होता. ससून तुम्ही घ्या, पूर्ण 5 जिल्ह्यात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं हॉस्पिटल आहे, इतकं तिथं जवळजवळ नाही म्हटलं तरी एका टायमाला अशा दिवसाला 100-100 पेशंट यायचे आणि मी ॲडमिट करणं 5-5 तास त्या पूर्ण त्या कोरोनाच्या पेशंट मेलेल्या आणि त्या ह्याच्या थांबून 5-5 तासात आम्ही त्यांना बेड मिळवून देत होतो. रेमडेसिवीर 40,000 एक विकत होते, त्यावर 1,000 रेमडेसिवीर मी आमदाराच्या माध्यमातून घेऊन कलेक्टरना ठेवून गरिबांना मोफत रेमडेसिवीर देत होतो. जिथं जिथं मृत्यू होता काय होतं, कुठं 5 लाख कुठं 10 लाख हॉस्पिटल बिल घ्यायचं, मी सारी पॅंथर घेऊन घुसून त्यांना पॅंथर स्टाईलमध्ये ते बिल पूर्ण शून्य करत होतो आणि त्यांना त्यांचे डेड बॉडी मिळवून देतो. कारण आईंना म्हटलं होतं की आई आमचा जीव गेला तरी हा परवा नाही, पण पॅंथर हा तळागाळातल्या माणसासाठी उपयुक्त आलाच पाहिजे. इथून पुढं आम्ही कोरोना नाही संपला तर आम्ही कोरोना ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी आम्ही तत्पर राहणार आहे सेवेसाठी. आजचा कार्यक्रम अतिशय खूप अप्रतिम देखणा झाला आहे नेहमीसारखंच, कारण यशवंत नडगम हा आमचा खूप आमचा कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय आहे. आणि हा एकमेव असा आहे की खरंच तो म्हणजे आई मला म्हणतो पण तो त्याचं काम अभिमानास्पद आहे, इतकं अभिमानास्पद की संपूर्ण तर दलित पॅंथरचं जे आहे धुरीणत्व ते संपूर्ण त्यांनी सांभाळलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी परत पॅंथर तयार केली. आणि इतकंच नाही तर कोरोना काळातलं त्याचं काम अतिशय प्रशंसनीय आणि शाबासकी देणारं आहे आणि अभिमानाचं तर आहेच. आम्हाला हा एकमेव हिरा लाभला आहे कार्यकर्त्याच्या रूपाने असं मी त्याला त्याच्याने सांगेन. दिवस रात्र त्याचं नियोजन पण अत्यंत देखणं भव्य दिव्य नेहमी असंच असतं की संपूर्ण. आणि तो सगळ्यात मोठं म्हणजे विनम्र कार्यकर्ता हे एकमेव अपवाद आहे हा, कारण हल्ली जरा काय पद दिलं की लोकांच्या डोक्यात हवा जाते, मग पद पाहिजे, फोटो पाहिजे. हा एकमेव असा आहे की ला पद नको, फोटो नको, काही नको, फक्त त्याला दलितांची सेवा करणं, लोकांचे प्रश्न सोडवणं आणि पॅंथरसाठी डोक्याला कफन बांधून उतरलेला हा माणूस आहे आणि त्याला मी सलाम करते. अरे आशीर्वाद आहे बाबा, आशीर्वाद आहे.